नमस्कार मित्रांनो, माझं नाव जयश्री गायकवाड. मी आज ना तुम्हाला एक गंमत सांगणार आहे जी आज माझ्यासोबत घडली आहे. माझं ऑफिस सुटल्याच्या नंतर मी रस्त्याने जाता जाता की एक मला असं वाटलं की एक इंस्टाग्राम रील बनवावी म्हणून मी रस्त्याने चालत चालत इंस्टाग्राम रील्स बनवत होते. पण माझं रील्स बनवायला कमीत कमी मला अर्धा तास तरी लागला मित्रांनो, कारण की रस्त्याने ट्रॅफिक होतं, येणार जाणार सगळे तोंडाकडे बघत होते. मला इतकी लाज वाटत होती ना की यार नाही का ही गाडी गेली की मी रील्स बनवत, ती गाडी गेली की मी रील्स बनवत. पण अक्षरशः मला अर्धा तास लागला आणि तो पण रील्स मी बनवला पण त्याचा फिल्टर व्यवस्थित लागला नाही. म्हणजे सगळं म्हणजे मला जसा हवा तसा अजिबात बनला नाही. तो मला खूप हसायला आलं आणि जेव्हा मी व्हिडिओ काढण्यासाठी फोन असा हातात घेतला की येणार जाणार सगळे माझ्याकडे बघायचे, माझं लक्ष पूर्ण त्यांच्याकडे जायचं. काही काही तर जे माझ्या ऑफिसमधले सुटलेले पण एम्प्लॉईज होते ते जाताना मला म्हटले मॅडम काय सेल्फी घेताय का व्हिडिओ कॉलवरती आहात. तर मला एकदम कसं तरी वाटलं नाही का. मग आता मी ह्यांना काय सांगू की मी रील्स बनवते म्हणून, नाहीतर मला म्हणतील बघा कामावून सुटलं की लागलाय लगेच व्हिडिओ वगैरे बनवायला, कारण की ऑफिसमध्ये माहिती नाही अजून कोणाला की मी रील्स बनवते म्हणून. तर माझी अशी इच्छा आहे की अजून तर माझे जास्त काही फॉलोअर्स वगैरे नाही आहेत, तर कमी कमी जर माझे 10,000 फॉलोअर्स झाल्याच्या नंतरच मी की ऑफिसमध्ये किंवा माझ्या रिलेटिव्समध्ये समजलं की मी व्हिडिओ काढते किंवा इंस्टाग्राम यूट्यूबचे रील्स बनवते तर काही वाटणार नाही. पण आता सध्या सगळे म्हणतील अरे बापरे बघा ही 3 मुलांची आई आहे तरी पण हिला कसा, म्हणजे आमच्याकडे बोलतात असं की बापरे ही 3 मुलींची आई आहे तरी पण ही जीन्स घालते, प्लस अजून तुम्हाला सांगते हाफ सिवलेस ड्रेस घालते. हा तर आमच्याकडे असं बोलतात. तर जर मग त्यांना हे जर समजलं की अरे बापरे मी पण इंस्टाग्रामवरती रील्स बनवते युट्यूबचे व्हिडिओज बनवायला घेतले तर मला म्हणते बघा हिला काहीच काम नाही, मुली पण बनवतात आणि ही पण बनवते, म्हणजे हिच संस्कार मुलांना पण आहे, म्हणजे असं बोललं जातं. त्याच्यामुळे मी माझे जे पाहुणे आहेत किंवा ऑफिसमधले जे कलीग्ज आहेत त्यांना मी इंस्टाग्रामला ब्लॉक केलेलं आहे, यूट्यूबला पण त्यांच्या म्हणजे हे केलेलं आहे, त्यामुळे ते माझे इंस्टाग्राम रील्स किंवा यूट्यूबला माझे व्हिडिओ नाही बघू शकत आहेत, नाही तर मला लगेच चिडवायला चालू केलं असतं, त्याच्यामुळे त्यांना मी ब्लॉक केलेलं आहे. पण मित्रांनो मी नक्कीच त्यांना अनब्लॉक करणार आहे, एक ना एक दिवस नक्कीच त्यांना अनब्लॉक करणार आहे जेव्हा माझे फॉलोअर 10K होतील. हां यूट्यूबला मी यूट्यूबचे सबस्क्रायबर 1,000 होतील तेव्हा मी त्यांना नक्कीच अनब्लॉक करणार आहे, की जेणेकरून ते पण म्हटले पाहिजे की अरे बापरे ही बनवते तर हिला तसं ट्रॅफिक आहे. पण आता मी ते माझ्यावरती हसले की माझा मूड एकदम असा स्पॉइल होऊन जातो, त्याच्यामुळे मग माझी इच्छा राहत नाही व्हिडिओ वगैरे बनवायची, त्याच्यामुळे मी त्यांना ब्लॉक केलेला आहे. आज येताना एक रील्स बनवली, तर मी आज येताना एक रील्स बनवलेली आहे मित्रांनो, इंस्टाग्रामला टाकलेली आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये फिल्टर मला अजिबात व्यवस्थित लागलेला नाही आहे पण तरी बनवून मी टाकली आहे. बघू आता त्याला किती व्ह्यूज येतात, किती लाईक्स येतात. मग जास्त तर मला नाही वाटत की तो व्हिडिओ जास्त माझा जाईल पुढे, कारण की मला नाही आला व्यवस्थित. पण एक मी काहीतरी ट्राय करत होते त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर प्लीज मला सांगा, कारण मला ब्लॉग बनवायचे आहेत पण मला सुचत नाही आहे कशावर बनवू मी ब्लॉग. तर प्लीज तुमच्याकडे काही असेल आयडियाज तर प्लीज मला सांगा, मी नक्की ट्राय करेल आणि नक्की तुमच्या याच्यावरती व्हिडिओ बनवेल. चला तर मग मित्रांनो मला स्वयंपाक बनवायचा आहे, मी इथंच थांबते, बाय.